أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألهاكم التكاثر حتى زرتم المقابر كلا سوف تعلمون ثم كلا سوف تعلمون صدق الله العظيم तुकोबांच्या गाथेतील एक अभंग आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे वीण जीवा सुख नव्हे, येरती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. आजचा विषय या धरतीवरील प्रत्येक माणसाच्या जीवनाशी घनिष्ठ संबंधित असा विषय आहे, सुखासंबंधी विषय आहे. जिसकी हर फर्द को तलाश है, हर इंसान जिसकी खोज में अपनी जिंदगी अपना सब कुछ दाव पर लगाता है. सुख कस मिळेल, सुख कुठ मिळेल, सुख म्हणजेच मुळात काय, या सुखाशी संबंधित अनेक प्रकारची प्रश्नही असू शकतात. पण सुखाच्या शोधात साहजिक आहे की आपण सर्व आहोत. आपण सुखी व्हावं ही मनोमन आपणा सर्वांची प्रामाणिक अशी इच्छा आहे. निवळ मीच नाही, माझ्या मुलाबाळांनी, माझ्या संततीनं, सगळ्या सोयऱ्यांनी, सर्वांनीच सुखी व्हावं, सर्वांना सुख लाभावं अशी एक आशा आपण बाळगतो. सुखाशी संबंधित आजचा विषय आहे. कुराणामधील अध्याय नंबर 102 आहे, सुरतु तकासुर. त्याची काही चरण, त्याच्या सुरुवातीच्या एक दोन तीन ओव्या आयती मी आपणा सर्वांसमोर ठेवल्या. त्या आयतींचा अर्थ आहे अल्हाकुम तकासुर. तुम लोगों को एक दूसरों से बढ़ चढ़ कर दुनिया मालो दौलत कमाने की इस धुन ने धोखे में डाल दिया है, गफलत में डाल दिया है. अल्हाकुम तकासुर हत्ता जुर तुमुल मकाबिर, यहां तक के कब्र में पहुंचने का वक्त आता है. मरे पर्यंत, जीवनाच्या अंतिम श्वासा पर्यंत दुनिया दुनिया और दुनिया, माल माल और माल, संपत्ति. तुम लोगों को एक दूसरों से बढ़ चढ़ कर ये दुनिया ये दौलत कमाने की इस धुन ने धोखे में डाल दिया है, गाफिल कर दिया है, यहां तक कि कब्र में पहुंचने का वक्त आता है. अल्हाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर कल्ला सौफ तालमून. लेकिन तुम्हारी ये रविश, तुम्हारा ये स्टैंड कतई दुरुस्त नहीं है. You are totally wrong. अन करीब तुम इसके अंजाम को देख लोगे, फिर कान खोल कर सुन लो कि इसके दुष्परिणाम को तुम अपनी आंखों से देख लोगे. सुम्मा कल्ला सौफता लमून, अन करीब तुमको मालूम हो जाएगा. सुखाची जी व्याख्या, सुख कस मिळेल, सुख कुठ आहे, तुकोबांची काय भूमिका आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणवीन जीवा सुख नव्हे,
तिणवीण जीवा सुख नवे यरती माई के दुखाची जनती नाही आदि अंति अवसान। तुम उसको अपना बना लो, उसके बगैर सुख इम्पॉसिबल। तिणवीण जीवा सुख नवे, सुख पा नहीं सकते, सुख भेटू शकत नहीं त्याच्याशिवाय, त्याला जाणल्याशिवाय। तिणवीण जीवा सुख नवे यरती माई के, त्याला सोडून बाकी जे काही आहे ये माल दौलत ये दुनिया ये रुपया और ये पैसा, ये रती माई के दुखाची जनती नाही आदि अंति अवसान। यात सुख नाही आहे याच्यामध्ये। सुख कुठे आहे? तुकोबा सांगतायत, साधारणतः माझी अशी एक भूमिका आहे की मानवी जीवन जे इट्स लाईक अ बाईक, टू व्हीलर आहे, दुचाकी आहे, मोटरसायकलीसारखं एक व्हील आहे भौतिकतेचं, एक चाक आहे भौतिकतेचं, ज्यामध्ये ये दुनिया ये माल ये दौलत या भौतिक साऱ्या गोष्टी त्या येतात। भौतिकतेचं व्हील आहे एक, आणि दुसरं आहे मॉरॅलिटीचं, नैतिकतेचं, नीतिमत्तेचं, माणुसकीचं, मानवतेचं। या दोन व्हील्स च कंडिशन मध्ये असणं, अप टू डेट असणं महत्त्वाचं आहे जीवनाच्या या बाईकला, जीवनरूपी या टू व्हीलरला पुढे नेण्याकरता, त्याची प्रगती करण्याकरता। आज ट्रॅजेडी अशी आहे की पहिलं जे व्हील आहे भौतिकतेचं, ते व्हील तर कंडिशनमध्ये आहे, ते खूप अप टू डेट आहे, पण दुसरं जे व्हील आहे नैतिकतेचं, नीतिमत्तेचं, मॉरॅलिटीचं, ते असं म्हणू शकतो आपण की निवळ पंक्चर नाही, बस्ट आहे। आणि ते अल्टिमेट रिझल्ट आहे की ही बाईक आपल्याला पुढे नेण्याऐवजी, माणसाला सुख देण्याऐवजी, येरती माई के दुखाची जनती नाही आधी अंति अवसान म्हणायची वेळ आलेली। हे दोन व्हील्स दोन्ही कंडिशनमध्ये असणं, मला वाटतं टू साईड्स आहेत। अजून एक, मी एक मेडिकल प्रॅक्टिशनर आहे म्हणून हे उदाहरण अजून जास्त मला लॉजिकल वाटतं की आपल्या जशा दोन बाजू आहेत राईट आणि लेफ्ट, तशा तसे हे दोन व्हील्स आहेत। ही राईट साईड जी आहे ना, ही मॉरॅलिटीची आहे, नीतिमत्तेची आहे, आणि लेफ्ट साईड जी आहे ती भौतिकतेची आहे, ती रुपया पैशांची आहे, मॉल दौलत की आहे, ही लेफ्ट साईड। आणि आज असं आहे की राईट साईडचा पॅरालिसिस झालेला आहे, हेमी पॅरालिसिस झालेला आहे, उजव्या बाजूचा हेमी पॅरालिसिस झालेला आहे, अर्धांगवायूचा झटका आलेला आहे, लुळी झालेली आहे ही मानवजात। तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, बट इट्स नॉट, तसं अतिशयोक्ती नाही आहे ही। काही उदाहरणं जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल, इफॅक्ट आहे, एक वास्तव उदाहरण आहे। एक्स प्राध्यापक आहेत, पॅरेंट्स, आई पण आणि वडील पण आता मुंबईत राहत आहेत। ते दोन मुलं आहेत आणि दोघंही MCS आहेत, कॉम्प्युटर सायन्सेसमधली मास्टरेटची डिग्री आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, आणि दोघंही अमेरिकेत आहेत, हायफाय कंपनीमध्ये आहे, भरपूर सॅलरी आहे, पॅरेंट्स पण पेन्शनर आहेत, एअर कंडिशन्ड बंगला आहे मुंबईमध्ये। घडलं काय की स्वाईन फ्लूची साथ वगैरे जेव्हा निघाली त्याच काळात कुठल्या
आजारानं कोणास ठाऊक पण ताप आला, ॲडमिट केलं आईला. एक्स प्राध्यापिका आहे मुंबईतच. उपचार वगैरे झाले पण रिस्पॉन्स नाही मिळाला आणि ती बिचारी एक्सपायर झाली. तिकडे इन्फॉर्म केलं अमेरिकेत, धाकटे चिरंजीव ते विधीकर्ता वगैरे आले मुंबईत. अंत्यविधी वगैरे झाल्यानंतर एसी बंगलोमध्ये दुःखी एक्स प्राध्यापक बाप आपल्या धाकट्या मुलाला विचारतोय की बेटा, दादा नाही आला, तुझा थोरला भाऊ नाही आला. आणि धाकटा मुलगा तो उत्तर देतो, तो म्हणतो, डॅड, दादा असं म्हणाला की असं कर, आता मम्मीच्या वेळेला तू जाऊन ये, पप्पांच्या वेळेला फार तर मी जाईल. आणि इट्स नॉट अ थिंग, समथिंग टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट नाही आहे. स्पर्जितने आसू भाव, क्या बीती होगी उस बाप पर जिसने अपना खून पसीना सींच कर जिस बेटी की परवरिश की. कल्पना करा काय बीतलं असेल त्याच्या मनावर हे उत्तर ऐकून. आलो की अतिशयोक्ती नाही आहे, अशी हजारो उदाहरणं देता येतील. हे तर एका प्राध्यापकानं प्रत्यक्ष मला सांगितलं. मी धन्य ते माता पिता या विषयावर प्रवचन देत असताना चालू प्रवचनात खालून एक चिठ्ठी आली, त्याच्यावर लिहिलेलं होतं की प्लीज हे वाचून दाखवा. प्रवचन संपल्यावर म्हटलं पाहिलं, वाचून दाखवा. वाचून दाखवली ती घटना आहे जी तुम्हाला ऐकवली. वास्तव घटना घडली, मी प्रत्यक्ष जी घटना अनुभवली